रूपामाता नॅचरल शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून व शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला व पारदर्शक व्यवहार यामुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या रूपामाता नॅचरल शुगर्सच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी वसंतराव नागदे, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीपजी कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उमरी जिल्हा नांदेड येथील MVK ॲग्रो फूड्सचे चेअरमन मारुतराव कवळे गुरुजी, उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कारखान्याला ऊस घेऊन येणाऱ्या पहिल्या ट्रॅक्टरचे पूजन तसेच काटा पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. दुग्ध व्यवसायापासून ते रूपामाता कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामापर्यंतचा आपला संघर्षमय प्रवास गुंडे यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ आणि तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कारखान्याला सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी श्री अच्युत बोचरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पाडोळीचे उपसरपंच बाबूराव पुजारी, प्रगतिशील शेतकरी हरिदास गुंड, शाहूराज गुंड, दत्तात्रय सोनटक्के, रूपामाता पॉवरचे संचालक भाऊसाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने व घोडके, शिव पाटील गाडगीकर, उद्योजक आकाश तावडे, आर्किटेक्ट चेतन भुतडा मरगणे, रूपमाता मिल्सचे संचालक ॲडव्होकेट अजितकुमार गुंड पाटील, ॲडव्होकेट शरद गुंड, सिव्हिल इंजिनियर संदीपान गुंड, पत्रकार प्रशांत गुंडाई, कारखान्याचे जनरल मॅनेजर गरड साहेब, चीफ इंजिनियर शिलवंत साहेब, कृषी अधिकारी कारभारी, सिव्हिल इंजिनियर पठाण, कारखान्याचे अकाउंटंट मंडळाय उपस्थित होते. या प्रसंगी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक व कामगार मोठ्या संख्येने सूत्रसंचालन श्रीमंत सुये सर व शेख सर यांनी केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे कॅमेरामन स्वप्निल गुंड सर, रिपोर्टर प्रशांत गुंडाळे, उस्मानाबाद. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी.